दौंड तालुक्यातील कुसेगाव इथं देव दानव युद्धाचा थरार पाहायला मिळाला, रणभूमीवर मुडदे पडले. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुसेगाव इथं सोमवारी देव दानव युद्धाचा थरार पाहायला मिळाला. निमित्त होतं भानोबा देवाच्या यात्रेचं. बोल भानोबाचं चांग भलं असं म्हणत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी कुसेगाव इथं भानोबा देवाचं मोठ्या भक्तिमय वातावरणात दर्शन घेतलं. यात्रेच्या पहिल्या दिवशी भानोबा देवाच्या गाव प्रदक्षिणेवेळी देव दानव यांच्यात प्रतिकात्मक युद्ध झालं. रणभूमीवर दानवांचे मुडदे पडले. याबाबत अधिक माहिती कुसेगाव यात्रा कमिटीचे अध्यक्ष विजय शितोळे यांनी दिली. सालाबादप्रमाणे चालू वर्षी मोठ्या प्रमाणात साजरी झाली. 2 वर्ष कोरोनाच्या काळामुळे यात्रेला बंधन आले होती आणि कोरोनाचा प्रसारही जास्त होता. ग्रामस्थांनी निर्णय घेतला, शासनाचा आदेश पाळून 2 वर्ष यात्रा अनुभवाची रद्द केली होती. परंतु चालू वर्षी शासनाने नियम शिथिल केले आणि शासनाचे जे नियम पाळून आम्ही चालू वर्षाची भानोबाची यात्रा मोठ्या जल्लोषात भक्तांनी साजरी केली. मास्क वापरणे, स्वच्छता ठेवणे, अंतर ठेवणे या ज्या शासनाच्या ज्या अटी आहेत त्या अटी आम्ही पाळून आजची पहिल्या दिवसाची यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी झाली. यात्रेत यवत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. श्री क्षेत्र कुसेगाव येथील भानोबा देवाची यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. भानोबा देवाच्या यात्रेनिमित्त देवाचा अभिषेक, ओलांडा, पोवाडा, कुस्त्या, लोकनाट्य आदी विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू असल्यानं अवघा परिसर भक्तिरसात चिंब झाला.